नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिराच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये मी जानवळकर व्हीजी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। तर आजच्या या तासिकेमध्ये आपणास इयत्ता तिसरीच्या मराठी विषयातील अतिशय छान असा पाठ आम्ही जाहिरात वाचतो या घटकाविषयी काय करायचे आहे थोडक्यामध्ये माहिती पाहिजे। तर जाहिरात, जाहिरात हा शब्द तुम्ही अनेक वेळेस ऐकला असेल किंवा जाहिरात ही अनेक वेळेस तुम्ही पाहिली असेल किंवा जाहिरात ही अनेक वेळेस तुम्ही ऐकले देखील असेल। जाहिरात या शब्दाचा अर्थ तुम्हाला इंग्रजीमध्ये जास्त वेळेस ऐकण्यात आलेला असेल त्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट असे म्हणतो, है की नाही। टी व्हीवर एखादा पिक्चर सुरू आहे, एखादा चित्रपट सुरू आहे, मध्येच एक काय येते, ॲडव्हर्टाइज येते किंवा जाहिरात येते आणि आपण म्हणतो की टीव्हीवर ॲड आल्यामुळं मी काय केलेलं आहे, इकडं आलेलो आहे। तर ही जाहिरात, ही ॲडव्हर्टाइजमेंट, आता ही ॲडव्हर्टाइजमेंट असेल किंवा जाहिरात असेल ही कशासाठी असते हे अगोदर आपला समजून घेणं आवश्यक आहे, बरोबर आहे की नाही। एखादी गोष्ट अनेक माणसांपर्यंत जर पोहोचवायची असेल किंवा आपला एखादा प्रोडक्ट असेल, एखादी वस्तू असेल, ती त्या वस्तूची माहिती किंवा आपल्याकडे एखादी गोष्ट असेल, हे की नाही, तर कोणतीही गोष्ट असेल किंवा वस्तू असेल याची माहिती अनेक लोकांपर्यंत जर आपला पोहोचवायची असेल तर आपण त्यासाठी जाहिरात देतो। मग ती जाहिरात एखाद्या वर्तमानपत्रामध्ये असेल, मग ती जाहिरात टी व्हीवर असेल दिलेली असेल किंवा मग ती जाहिरात एखाद्या रेडिओवर दिलेली असेल, मोबाईलवर दिलेली असेल, तुमच्या फेसबुकवर असेल, व्हॉट्सअपला असेल, है की नाही। ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला काय करता येतात, एखाद्या गोष्टीची माहिती अनेक जणांना देता येते, कशाच्या स्वरूपातून, याच जाहिरातीच्या स्वरूपातून। तर अशीच एक जाहिरात जी आहे ती आपला काय आहे आज अभ्यासायची। मग आपण सर्वांनी मराठीचं पुस्तक काढायचंय आणि मराठीच्या पुस्तकातील पेज नंबर 45 उघडायचंय, लक्षात आलं का? 45 पेज नंबर काढलो त्यावर एक चित्र आहे, त्या चित्राचं सुरुवातीला बारकाईने निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण केल्याच्या नंतर हे चित्र नेमकं कशाच्या संदर्भात आहे हे आपला काय करायचं आहे त्या निरीक्षणातून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर रेणापूरच्या वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात पहा, काळजीपूर्वक वाचा आणि त्याची उत्तरं लिहायचा प्रयत्न करायचा, लक्षात आलं का? रेणापूरच्या वर्तमान, रेणापूर गाव आहे, एक नाही, आपल्या बाजूलाच असलेले रेणापूर, या रेणापूर गावच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली ही एक जाहिरात आहे आणि या जाहिरातीचं काय करायचं आहे, लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि त्याखाली जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात आलं का? तर सुरुवातीला आपण जाहिरात काय आहे हे आपण अगोदर समजून घेऊ। बघा, मी सांगतो, या मुलांनो या रे या, लवकर सारे नाटक पहा, धमाल विनोदी ना बालनाट्य, माशाचं घोरणं पाहायला विसरू नका। एक जाहिरात आहे, त्या जाहिरातीवर मुलांना येण्यासाठी सांगितलं गेलं, है की नाही। जाहिरातीतून काय, या मुलांनो या रे या, मुलांनो सगळेजण या, धमाल विनोदी ना बालनाट्य, माशाचं घोरणं पाहायला विसरू नका, असं जाहिरातीचं काय आहे टायटल आहे, जाहिरातीचा पहिला हा मजकूर आहे। मग बघा बरं, चौकस चिंगी आणि घोरणारा मासा, त्या नाटकाचं नाव काय आहे, चौकस चिंगी आणि घोरणारा मासा, असं त्या नाटकाचं
नाव आहे, कोणत्या नाटकाचं, ज्या नाटकाची ही जाहिरात आहे त्या नाटकाचं नाव आहे की नाही, कधी आहे, आता जाहिरात म्हणल्याच्या नंतर नाटकाचं नाव, ते नाटक कधी आहे, सगळी माहिती त्या जाहिरातीमध्ये द्यावी लागते. मग एखाद्या वर्तमानपत्रामध्ये देखील अशा प्रकारची जाहिरात, अनेक प्रकारच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील आहे की नाही. मग एखाद्या कपड्याच्या दुकानाची जाहिरात असते, एखाद्या मोबाईलची जाहिरात असते आहे की नाही, मोबाईल विकण्यासाठी, एखाद्या भांड्याच्या दुकानाची जाहिरात असते, अशा अनेक प्रकारच्या जाहिराती आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो आणि त्यामध्ये त्या जाहिरातीमध्ये सगळ्या प्रकारची माहिती असते दिलेली आहे की नाही. तशी हे जे जाहिरात आहे, ही जाहिरात एका बालनाट्याची, आपल्या अभ्यासक्रमाला दिलेली ही जी जाहिरात आहे ती कशाची आहे, एका बालनाट्याची ही जाहिरात आहे आणि या बालनाट्याला मुलांना यावं, पाहायला यावं असं या जाहिरातीतून सांगितलेलं आहे. चौक, या बालनाट्याचं नाव काय आहे, चौकस चिंगी आणि घोरणारा मासा. हे अतिशय विनोदी असं नाटक आहे, हास्यात्मक असं नाटक आहे आणि त्या नाटकाची जाहिरात ही आपण आज रेणापूरच्या पत्रातील पाहत आहोत. ते नाटक कधी आहे ह्याची सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे. ते नाटक आहे उद्या शनिवार दिनांक 22 एप्रिल दुपारी 3:30 वाजता, स्थळ रंगकला नाट्यगृह रेणापूर. बघा ह्या ज्या जाहिरातीमध्ये, मग हे जे नाटक आहे चौकस चिंगी आणि घोरणारा मासा, हे नाटक कधी आहे, 22 एप्रिल रोजी शनिवार 22 एप्रिल. किती वाजता हे नाटक सुरू होईल ते सुद्धा आपल्या इथं दिलेले आहे, दुपारी 3:30 वाजून. आणि कोणत्या ठिकाणी हे नाटक दाखवलं जाणार आहे, तर रंगकला नाट्यगृह रेणापूर. रेणापूर या शहरामध्ये जे रंगकला नावाचं नाट्यगृह आहे, नाट्यगृह आहे, या नाट्यगृहामध्ये उद्या दिनांक शनिवार दिनांक 22 एप्रिल शनिवारी दुपारी 3:30 वाजता हे नाटक प्रसिद्ध होणार आहे, रंगकला नाट्यगृह रेणापूर या ठिकाणी. बघा मग हे नाटक, आता बघू नाटकाविषयी थोडीशी माहिती. हे जे नाटकाचे लेखक आहेत ते योगेश ढिखळे असं या लेखकांचं नाव आहे. या नाटकां हे नाटक कुणी लिहिलंय असं सांगते जाहिरात, योगेश ढिखळे यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. या नाटकाचे दिग्दर्शक रजनी चिकलकपट्टी असं या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. निर्माते लता वानखेडे यांनी हे नाटक निर्माण केलेलं आहे. तर कलाकार याच्यात 22 तडाखेबाज बालकलाकार आणि घोरणारा मासा असे या नाटकाविषयी थोडक्यात माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तिकीट विक्री नाट्यगृहात वर रात्री 8 वाजेपर्यंत आजच तिकिटी खरेदी करा, दर 50 रुपये आणि 30 रुपये. बर का, आज नाटक कधी आहे, उद्या आहे. तिकीट कुठं, मग हे नाटक पाहण्यासाठी तिकीट आहे, हे नाटक पाहण्यासाठी जाहिरातीत आपल्याला सांगितलेलं आहे की हे नाटक पाहण्यासाठी काय आहे, तिकीट आहे. आणि या तिकिटाची जी विक्री आहे ती ज्या ठिकाणी हे नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहामध्येच या तिकिटाची विक्री केली जाणार आहे. आणि तिकिटाच्या विक्रीचे 2 दर यांनी ठरवलेले आहेत, प्रौढ माणसांसाठी 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 30 रुपये अशा प्रकारचे दर आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 चिवडा पाकिट चक्क मोफत आहे असं या जाहिरातीमध्ये आपल्याला सांगितलेलं बर का. 1 तिकीट खरेदी केलो, प्रत्येक कोणतंही तिकीट खरेदी करा 50 रुपये आणि 30 रुपये, कोणतंही तिकीट जर खरेदी केलात हे नाटक पाहण्याचं, तर त्याच्यावर 1 चिवडा पाकिट काय आहे या नाटकाच्या आयोजकांनी फ्री दिलेलं आहे. तर अशा प्रकारची एकंदरीत ही काय आहे, जाहिरात. लक्षात आलं का, आता ही जाहिरात आपण समजून घेतली, ही जाहिरात आपण समजून घेतली, तर या जाहिरातीवर आधारित काही प्रश्न खाली दिलेले आहेत. मी तुम्हाला जाहिरात संपूर्णपणे समजून सांगितलेली आहे, आता यावर आधारित काही प्रश्न आहेत, ते प्रश्न काय करायचे आहेत आपण घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचे. तर एकंदरीत प्रश्न असे आहेत या खालचे,
जाहिरात कशाची आहे, बालनाट्याचे नाव काय आहे, बालनाट्य कोणत्या दिवशी आहे, हे की नाही, हे सगळे प्रश्न या जाहिरातीवर आधारित आहेत। आपण बाल म्हणजे या जाहिरात कशाची आहे हे आपण पाहिलं, जाहिरात ही काय आहे, एका बालनाट्याची ही जाहिरात आहे, हे की नाही। मग पुढचा प्रश्न आहे, बालनाट्याचे नाव काय आहे, बालनाट्य कोणत्या दिवशी आहे। मग ही जी बालनाट्याची जाहिरात आहे या बालनाट्याचं नाव काय आहे, तर चौकस चिंगी आणि घोरणारा मासा हे या बालनाट्याचं नाव आहे। तर कोणत्या दिवशी आहे, शनिवारी 22 एप्रिल शनिवार या दिवशी हे नाटक आहे। नाटक कोणासाठी आहे ते कशावरून कळते, नाटक हे फक्त मुलांसाठी आहे, बालकांसाठी आहे, हे कशावरून कळतं, तर या नाटकाचं नावच बालनाट्य, या सर्वांमध्ये बालकांनी सहभाग घेतलेला आहे, बालकांना पाहण्यासाठीच हे नाटक आहे, त्यामुळं हे बालनाट्य असल्यामुळं हे बालनाट्य हे नाव वर दिलेलं असल्यामुळं हे नाटक बालकांसाठी हे आपला समजतं। नाटकाचे दिग्दर्शन कुणी केलं आहे हाही एक प्रश्न आहे, जाहिरातीमध्ये दिलेला आहे, नाटकाचं दिग्दर्शन कुणी केलेलं आहे, रजनी चिपलकट्टी यांनी काय केलेलं आहे, या नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे, ते जाहिरातीत आपण दिले। असे एकूण 8 प्रश्न या जाहिरातीवर आधारित काय आहेत आपल्या पुस्तकामध्ये विचारलेले आहेत, त्यातील काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला समजावं यासाठी दिलेले आहेत, त्याही प्रश्नांची आणि राहिलेल्या नंतर आता एक 3 प्रश्न सोडवायचे राहिलेले आहेत तुमचे, 4 प्रश्नांची उत्तरं मी सांगितलेली आहेत, तर या 8 प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या जाहिरातीचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून त्या निरीक्षणातून समजून घेऊन ती जाहिरात नंतर त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या मराठीच्या वहीवर लिहून काढायचे, लक्षात आलं का। तर अशा प्रकारे आज आपण अतिशय सुंदर असा पाठ आम्ही जाहिरात वाचतो, जो तुम्हाला एक नवीन ज्ञान देणारा आहे, तुमच्या माहितीमध्ये तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारा आहे असा पाठ आपण आज पाहिला। तर अशाच जाहिराती तुमच्या घरी जर वर्तमानपत्र येत असेल तर तुमच्या वर्तमानपत्रामध्ये देखील एखाद्या साडीच्या दुकानाची किंवा एखाद्या मोबाईलच्या दुकानाची, एखाद्या कपड्याच्या दुकानाची, आहे की नाही, अशा वेगवेगळ्या जाहिराती काय होतात वर्तमानपत्रांमध्ये येतात, त्या जाहिराती सुद्धा निरीक्षण करायचं आहे, ती जाहिरात कशाबद्दल आहे यावर विचार घ्यायचा आहे। आपल्या घरातील आईवडिलांसोबत, मोठ्या बहीण भावांसोबत त्या जाहिरातीविषयी चर्चा सुद्धा करायची आहे, जेणेकरून तुम्हाला वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या अनेक जाहिरातीविषयी काय होईल माहिती मिळेल, लक्षात आलं का। तर अशा प्रकारे आम्ही जाहिरात वाचतो हा पाठ या ठिकाणी संपला, त्याचबरोबर ही तासिका देखील या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद।